व्यक्ति देवम जगत गुरु निष्कल्क निर्गुणम वंदे दत्तात्रेय नमोस्तुते। बोल श्री दत्त भगवान की जय। नमस्कार सर्व भक्तांना, सर्व पंथीयांना, पुनश्च एकदा मेरे चक्रधर मेरे श्याम या भजन संध्येच्या संपूर्ण कलावंतांतर्फे, सोबतच आपले लाडके गायक कलाकार विशाल जोगदेवजी इथे उपस्थित आहेत। पुनश्च एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत आणि खरंच हा संपूर्ण संच पुनश्च एकदा आपल्या सेवेत सहभागी होत आहेत। आजचा दिवस म्हणजे एक सुंदर एक सुखद दिवस प्रत्येक शिष्याच्या आयुष्यातला, आणि हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा। आणि या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातूनच आज आम्ही फेसबुक लाईव्ह करतो आहे। गुरूंच्या श्रीचरणी एक अल्पसा प्रयत्न, एक सुंदर अशा भजनाचा कार्यक्रम आमचा संपूर्ण संच सोबतच विशालजी सुद्धा घेऊन येत आहेत आपल्या मधुर आवाजात, मधुर वाणीत सुंदर अशा आपल्या सर्वांच्या आवडीच्या भजनांचा कार्यक्रम। म्हणतात की गुरु प्रत्येक शिष्याच्या प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यात गुरुला खूप स्थान असतं, गुरुला महत्त्व असतं, कारण गुरुविना प्रत्येक व्यक्ती हा अपूर्ण असतो। म्हणूनच आज आपण नमन करूया त्या संपूर्ण गुरूंना आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाने। आणि आजपर्यंत आपण जितके फेसबुक लाईव्ह केले मला वाटतं त्याला खूप छान रिस्पॉन्स सगळ्यांनी दिला, आणि आजही तुम्ही असंच रिस्पॉन्स द्याल आम्हाला याची आम्हाला आशा आहे, कारण की आजचा पावन दिवस गुरुपौर्णिमेचा, आणि त्यानिमित्ताने आम्ही आजचा हा भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर जाऊ या गुरुच्या चरणी, श्री दत्तप्रभूंच्या चरणी। आज सर्व गाणे आपण दत्तप्रभूंच्या चरणी घेणार आहोत। चला तर दत्तांना, गुरूंना आपण नमन करूया आणि सुंदर अशा एका भजनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। घेऊन येत आहेत विशालजी आणि संपूर्ण संच मेरे चक्रद मेरे श्याम चे संपूर्ण कलावंत। ऐकूयात सुंदर असं भक्तिगीत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु रिथपुर निवासी गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु रिथपुर निवासी गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु रिथपुर निवासी गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु रिथपुर निवासी गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु रिथपुर निवासी गुरु भगवंत। सगळ्यांनाच आम्हाला साथ द्यायची आहे, कारण आपण आज गुरुच्या चरणी वंदन करतोय। गुरु श्री दत्त प्रभु है गुरु ही मुरारी, गुरु श्री दत्त प्रभु है गुरु ही मुरारी। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु रिथपुर निवास
गुरु को वंदन है, उनके चरणों की धूल भी हम शिष्यों के लिए चंदन है। तो आइए ऐसे उन गुरुओं को, उन महान गुरुओं को हम एक हमारी तरफ से एक भक्ति भाव रखते हैं, एक सुंदर से पुष्प हम देते हैं। क्योंकि कहते हैं कि माता पिता, पहले तो माँ सबसे बड़ा गुरु होता है हम सबके जीवन का, हम सभी जानते हैं, क्योंकि वो हमें बचपन से उंगली पकड़ कर चलना सिखाती है। तो ये हुई हमारी पहली शिक्षा। उसके बाद माँ का दूध पिलाने की शिक्षा हमें देते हैं, तो वो है भगवान जी, क्योंकि ये प्रेरणा हमें भगवान से मिलती है, तो भगवान भी हमारे गुरु माने जाते हैं, गुरु होते हैं। उसके पश्चात हमारे पिता, जो कि अपने कंधे पर, अपने पीठ पर हमें बैठा कर घोड़ा बन जाते हैं हमारे लिए, और हमारी हर ज़रूरत को पूरा करते हैं। तो ऐसे हमारे पिता भी एक गुरु होते हैं। और उसी प्रकार से उन सब की शिक्षा के बाद हम जिस शिक्षा से प्रकट होते हैं, अपने जीवन में आगे बढ़ते हैं, सफल होते हैं, ऐसे हमारे गुरु जो हमें शिक्षा देते हैं, शिक्षा प्रदान करते हैं, तो इनका भी महत्व हमारे जीवन में माँ बाप के ही बराबर होता है, भगवान के भी बराबर होता है। इसीलिए इन गुरुओं के नमन करते हैं आज के इस गुरु पूर्णिमा के दिन। एक प्यारा सा भक्ति गीत प्यारा सा फिर से एक बार लेकर विशाल जी आपके सामने उपस्थित होने जा रहे हैं। और आप भी अगर आपको कोई भजन सुनने हो तो आप कमेंट करके बता सकते हैं। लेकिन आज का जो पर्व है हमारा गुरु पूर्णिमा का, उसी पर्व पर आज का ये कार्यक्रम हम लोगों ने आयोजित किया है। तो ऐसे ही कुछ गुरु की गीत हम लोग आप आज आपके सामने लेने वाले हैं। तो अगर आपको कोई गीत सुनना हो तो आप बिल्कुल ज़रूर कमेंट करके बताएं, ताकि हम वो गीत इस प्रोग्राम में ले पाएं। तो चलते हैं फिर से एक प्यारा सा पुष्प दत्त गुरु के चरणों में। बोले श्री दत्त भगवान की जय। गुरु
एक सुंदर सा भक्ति गीत दत्त प्रभूंच्या चरणी आपण अर्पण केलेला आहे। एक मराठी अत्यंत गाजलेला असा हे भक्ति गीत आमच्या संपूर्ण कलावंतांतर्फे गुरूंच्या चरणी। चला तर असेच काही भक्ति गीत घेऊयात पुनश्च एकदा गुरूंच्या चरणी, कारण आजचा दिवस म्हणजे गुरूंचा
आणि गुरुंच्या चरणी या संपूर्ण शिष्यांतर्फे एक अल्पसा प्रयत्न आहे आमच्याकडून आमच्या संपूर्ण कलावंतांतर्फे. चला तर घेऊयात पुनश्च एकदा विशालजींना आमंत्रित करतो आहे मंचावरती एक सुंदर असं नाही आज आपण कसं मला वाटतं की सर्व मिळून गाऊया कारण की आपण सर्व दत्तप्रभूंचे शिष्य आहोत जे पाहणारे सुद्धा आणि आपण सुद्धा नक्कीच. हे गीत मला वाटतं सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपण सर्व मिळून या गाण्याचा आनंद घेऊया आणि अतिशय गोड गाणं मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या पूजणी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजणी लागोरे लागोरे माझे गुरु भजनी. मला वाटतं हे गाणं सर्वांना माहिती आहे. हे भजन अतिशय गाजलेलं भजन आणि जर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या गाण्याचा आस्वाद घ्याल तर खूप आनंद होईल. तर आपण सर्व मिळून या गाण्याचा आस्वाद घेऊया. मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी मन लागोरे लागोरे माझे गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी. खूप खूप धन्यवाद असंच आम्हाला साथ देत राहा. गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर परब्रह्म परब्रह्म तुझी परमेश्वर.
दत्त नामाचा कीर्तनी गुरु दत्ताचा चरणी दत्त नामाचा कीर्तनी गुरु भक्तीचा पूजनी मनला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे माझे गुरु भजनी। बोल श्री दत्त भगवान की जय। खरच गुरूंच्या चरणी आणि गुरुभक्तीच्या या कार्यक्रमामध्ये खूप सुखद आनंद आम्हाला मिळतो आहे, कारण प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात गुरु हा येतच असतो आणि गुरुविना खरंच प्रत्येक व्यक्ती हा अपूर्ण असतो। म्हणूनच खरंच भक्तिभाव आणि भक्ती ही गुरूंच्या चरणी मनापासून करावीच लागते। म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या, कारण तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आज आहात आणि तुमच्यासुद्धा आयुष्यात एक ना एक गुरु आलेला असेल। खर तर गुरु विना मला वाटतं की आज लोक सुद्धा खूप आनंद घेत असतील, कारण की आज गुरु पौर्णिमा आहे आणि सर्वांसाठीच आनंदाचा पर्व आहे हा, आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा, कारण की सर्वच आपण परमेश्वराचे भक्त आहोत। तर आजचा दिवस सर्व मिळून साजरे करतोय आपण, सोबत तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या या सुंदर अशा भजनाच्या कार्यक्रमामध्ये। चला तर पुनश्च एकदा विशालजींना आणि संपूर्ण संचांना मी आग्रहाची विनंती करतो की एक सुंदर असं भक्तिगीत जे आपणच आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून काही कमेंट्स दिलेल्या होत्या आणि अशा प्रकारे भक्तिगीत घेण्यासाठी आम्हाला सांगितलं होतं। वाटतं तुमच्या सर्वांच्या आवडीचं गाणं हिंदी गाणं आहे दत्तप्रभूंच्या चरणी, तर जाऊया त्याच गाण्याकडे। दत्त दिगंबर मोर दत्त दिगंबर बिन मांगे झोली भरे बाबा माहुर के गढ़ पर। दत्त दिगंबर मोर दत्त दिगंबर 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 ये बिन मांगे झोली भरे बाबा माहुर के गढ़ पर। बिन मांगे झोली भरे बाबा माहुर के गढ़ पर दत्त दिगंबर मोर दत्त दिगंबर दत्त दिगंबर मोर दत्त दिगंबर ये बिन मांगे झोली भरे बाबा माहुर के गढ़ पर। बिन मांगे झोली भरे बाबा माहुर के गढ़ पर। बोल श्री दत्त भगवान की जय हो। माहुर के मंदिर में आसन लगाए मारे चमिटारे भूत भगाए माहुर के मंदिर में आसन लगाए मारे चमिटारे भूत भगाए ऐसी कृपा करे सब पर मोर दत्त दिगंबर मोर दत्त दिगंबर बिन मांगे झोली भरे बाबा माहुर के गढ़ पर। भीड़ लगी है
तेरा प्यार करे सब पर मोरा दत्त दिगंबर दत्त दिगंबर मोरा दत्त दिगंबर हे पिनमा के झोली पर बाबा माहुर के गढ़ पर पिनमा के झोली पर बाबा माहुर के गढ़ पर पिनमा के झोली पर बाबा माहुर के गढ़ पर सच में भगवान दत्त प्रभु जी अपने भक्तों की झोली सचमुच भरते हैं, क्योंकि जो उन्हें मांगता है, जो उनके दर पर सच्चे अर्ज के साथ जाता है, प्रभु उनके चरणों में उनके सभी मनोकामनाओं को पूरी करते हैं। और इसी कामना के साथ हम सभी आज उनके द्वार पर उनके चरणों में एक प्यारे से भक्ति गीत लेकर आए हैं। सच में प्रभु हम पर कृपा करो और गुरु भी हम पर कृपा करे, ताकि हम सभी साथ में जीवन में आगे बढ़े। तो आइए ऐसे ही कुछ प्यारे से भक्ति गीत को लेकर फिर से एक बार आप सबके बीच कुशाल जी हाजिर होने जा रहे हैं। तो चलते फिर से एक बार उसी दत्त गुरु के चरणों में। उसके पहले मैं चाहता हूं कि यहां पर जो मुझे साथ दे रहे हैं उनका जरा परिचय करवा दूं। जो हमारा ऑर्गन पर साथ दे रहे हैं हमारे अमोल भाई, जो मेरे ख्याल से 8 से 10 साल से हमारे साथ मेरे चकदर मेरे शाम इस भजन संध्या की टीम में हमारे साथ काम कर रहे हैं। उसके बाद जो ढोलक पर साथ दे रहे हैं मेरे भाई भोला जी, जो शायद 2 या 3 साल से इस भजन संध्या में हमारे साथ दत्त प्रभु की और हमारे पंथ की सेवा कर रहे हैं। उसके बाद जो पैड पर साथ दे रहे हैं हमारे मोनू भाई, जिनको सभी लोग जानते हैं, जितने पंथी लोग हैं वो जानते हैं, क्योंकि बहुत सालों से वो भी हमारे साथ काम कर रहे हैं। यहाँ पर मेरा हमेशा जो साथ देते हैं मेरे भाई तुषार जी, जिनको आप लोगों ने बहुत प्यार दिया है हमेशा ही मेरे साथ साथ। और दूसरे साथ पर है मेरे भाई आशीष, जिनको आप सभी जानते हो। तो ऐसी हमारी है मेरे चकदर मेरे शाम की टीम। और यहाँ जो एक कमी भास रही है, जो एक कमी है हमारी, वो है हमारे ग्रुप के ऑर्गेनाइज़र, जो हमारे गीत लिखते हैं और हम लोग सिर्फ गाते हैं, जो है कुमार चिरंजीव जी, जो आज हमारे साथ नहीं है और कुछ कारणवश यहाँ आ नहीं पाए। तो हम लोग यहाँ अभी उनको मिस कर रहे हैं। इस प्रोग्राम का जो एक ऑर्गेनाइजेशन, जो एक हमारा जो इस प्रोग्राम को आयोजित किया गया है, हमारे उमेश जी श्रीखंडे जिनकी ओर से ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया है, आयोजित किया गया है, तो उनको भी हम लोग धन्यवाद देते हैं। और एक बार फिर से मैं सभी को धन्यवाद देता हूँ कि हमें जो प्यार करते हैं। मुझे लगता है हम लोग आज 12 से 15 साल से पंथ के लिए काम कर रहे हैं, दत्त प्रभु के भजन गा रहे हैं, श्री चकदर बाबा के भजन गा रहे हैं, और आप हमें निरंतर प्यार दे रहे हो और ऐसा ही आगे दोगे आशा करते हैं। और फिर से चलते हैं उसी दत्त भगवान के चरणों में। तो फिर से एक बार जोरदार जयकारा लगाते हैं, बोले प्रभु श्री दत्त भगवान की जय। और इसी आस के साथ, इसी प्रेरणा के साथ, इसी भक्ति भाव के साथ उन्हें मनाते हैं हम सभी भक्त। और आप भी हमारे साथ दीजिए, क्योंकि आपके साथ की हमें जरूरत है। माझा दत्त अवतार चहुयुगाचा आधार, ह्याच्या एका दर्शनान होय जीवाचा उद्धार। माझा दत्त अवतार चहुयुगाचा आधार, दत्त अवतार चहुयुगाचा आधार, हे माझा दत्त अवतार चहुयुगाचा आधार, दत्त अवतार चहुयुगाचा आधार, ह्याच्या एका दर्शनान होई जीवाचा उद्धार। हो माझा दत्त अवतार चहुयुगाचा आधार, माझा दत्त अवतार चहुयुगाचा आधार, दत्त अवतार युगाचा आधार, दत्त अवतार चहुयुगाचा आधार। आते
सर्वं चराचर राधे सर्वं चराचर सदा संकटी धावतो भक्ताचा हाके वर भक्ताचा हाके वर भक्ताचा हाके वर अनसूयेचा नंदन नाते सर्वं चराचर सदा हाकेला धावतो भक्ताचा हाके वर असा दत्त नाम जपता असा दत्त नाम जपता कोई दुःखाचा विसर हो माझा दत्त अवतार संयुगाचा आधार माझा दत्त अवतार संयुगाचा आधार दत्त दिगंबर माझा दत्त दिगंबर दत्त दिगंबर माझा दत्त दिगंबर श्री दत्त भगवान नित्य काशीचे स्थान माहुर निद्रास्थान माहुर निद्रास्थान माहुर निद्रास्थान तिरे कोल्हापुरी झोळी पांचाळी भोजन देवाची ही फेरी फिरे सार्या जग भर हो माझा दत्त अवतार संयुगाचा आधार माझा दत्त अवतार संयुगाचा आधार अच्छा एका दर्शनान होई जीवाचा उधार हो माझा दत्त अवतार संयुगाचा आधार 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 बोल श्री दत्त भगवान की जय खरंच दत्त भगवंत हा संयुगाचा आधार आहे आणि त्याचबरोबर आपले गुरु सुद्धा आपल्या शिष्यांचा आधार असतो त्यांच्याच आधाराच्या छायेतून आपण शिकत असतो आणि समोर पडत असतो चला तर आजच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावरती आपण पोहोचलेलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचं एक अंतिम भक्तिगीत सर्व गुरुच्या चरणी आणि पुनश्च एकदा आपल्या सर्व भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आमच्या सर्वांतर्फे आमच्या संपूर्ण कलावंतांतर्फे घेऊन येत आहेत एक सुंदरचं भक्तिगीत पुनश्च एकदा विशालजी तर जाऊया का अंतिम गाण्याकडे कारण परत ज्या गुरुप्र दत्तांच्या चरणी आणि तुम्ही जो आहे फेसबुक लाईव्हला प्रतिसाद देता त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्व भक्तांचे खूप खूप धन्यवाद तर जाऊया परत एका अशाच गाण्याकडे दारू घड देवा दारू घड दारू घड देवा दार आपण दत्तप्रभूंना नमन करूया आणि त्यांना आळवूया की दारुघडा आमच्या कृपेचं दारुघडा दारू दारुघड देवा दारुघड देवा दार दारुघड देवा दारुघड दारुघड देवा 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 दार हे दारुघड देवा दारुघड तुझ्या कृपेचं दार दारुघड देवा दार तुझ्या कृपेचं दार हे दारुघड देवा दारुघड दारुघड देवा दार दारुघड देवा दारुघड दारुघड देवा भगवान की झाले व्याकुळ माझे मन कधी दिसे दत्त भगवान दत्त भगवान आलो हनुमानी पायान देवा तुझीच आस धरून देवा तुझीच आस धरून
खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. आपण आपल्या वेळातला वेळ काढून आम्हाला आज साथ दिलेत, या फेसबुक लाईव्हवर आम्हाला साथ दिलेत. पुनश्च एकदा मेरे चक्रधर मेरे श्याम या संपूर्ण कलावंतांच्या टीमतर्फे ग्रुपतर्फे मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आहे. आणि सर्वांचा धन्यवाद म्हणजे पाहणाऱ्या भक्तांचा सुद्धा धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे. असेच तुम्ही आमच्यासोबत राहा, आम्हाला आशीर्वाद देत राहा, साथ देत राहा. आणि असंच आम्ही तुमच्यासमोर नवीन नवीन सणांना नवीन नवीन असे आम्ही प्रोग्राम तुमच्यासमोर निश्चित घेत येणार आहोत. तर ज्याप्रमाणे तुम्ही यासुद्धा प्रोग्रामला प्रतिसाद दिला असा नेहमीच आमच्या गाण्यांवरसुद्धा प्रेम तुम्ही करताच आहे मला आशा आहे आणि मला विश्वासही आहे. तर एकदा आपण श्री दत्तप्रभूंचा एक जयकारा करूया आणि या कार्यक्रमाचा समारोप करूया. बोल श्री दत्त भगवान की जय. बोल आज के आनंद की जय. दंडवत प्रणाम.